नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत. लोकसभा निवडणुका अखेर जाहीर झालेल्या आहेत. कधी होणार कधी होणार अशी उत्कंठा होती, ती उत्कंठा आता संपलेली आहे. 11 एप्रिलला लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची पहिली फेरी होईल. 7 फेऱ्यांमध्ये हे मतदान होईल आणि 23 मेला या निवडणुकीचे निकाल लागतील. पुढच्या 5 वर्षात कोण सत्ताधारी होणार, कोण विरोधी पक्षात बसणार, कोण प्रधानमंत्री होणार, कोण मंत्री होणार, या गोष्टी 23 मे नंतर स्पष्ट होतील. ही लोकसभेची निवडणूक या देशातली तर सर्वात महत्त्वाची निवडणूक आहेच, पण एकूणच आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये भारतातली निवडणूक अतिशय महत्त्वाची असते, कारण एवढी मोठी निवडणूक दुसऱ्या कोणत्याही देशामध्ये होत नाही. या निवडणुकीत, या भारतीय निवडणुकीमध्ये 90 कोटी मतदार भाग घेतील असा निवडणूक आयोगाचा अंदाज आहे. यावेळच्या निवडणुकीची काही वैशिष्ट्य आहे. 1952 पासून आजपर्यंत इथे निवडणुका होत आहेत, पण 90 कोटी ही सगळ्यात मोठी संख्या आहे मतदारांची. यापूर्वी ही संख्या कधीही नव्हती. सुमारे 1.5 कोटी नवे मतदार यावेळेला मतदान करतील, पण त्याहीपेक्षा काही वैशिष्ट्य आहेत. त्यातलं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे EVM मशीनबद्दल बराच वाद उपस्थित झाला होता. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार EVM मशीनला VVPAT म्हणजे पेपर ट्रेल देणारी मशीन जोडा असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं. यावेळेला सगळ्या EVM मशीनला हा पेपर ट्रेल किंवा कागदी पुरावा जोडला जाईल. एखाद्या मतदाराने आपलं मत कुणाला गेलं हे पडताळून पाहण्याची विनंती केली, तशी मागणी केली, तर हा कागदी पुरावा त्याला मिळू शकतो. त्यामुळे EVM मशीनबद्दल ज्या शंका आजवर उपस्थित केल्या होत्या किंवा जो संशय उपस्थित केला होता, तो संशय किंवा त्या शंका आता दूर व्हायला हरकत नाहीत. सर्व EVM मशीन्सना VVPAT ही यंत्रणा जोडली जाणार आहे. दुसरं वैशिष्ट्य आहे यावेळच्या निवडणुकीचं, ते म्हणजे सोशल मीडियाची दखल आता निवडणूक आयोगाने थेट घेतलेली आहे. तुम्हाला माहिती आहे 2014च्या निवडणुकीमध्येच सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर झाला होता. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पण झाला होता, पण निवडणूक आयोगाने आजपर्यंत काही ठोस नियम ठरवले नव्हते. 2014च्या निवडणुकीमध्ये फेसबुक ट्विटरचा वापर झाला, तो मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पक्षाने आणि नरेंद्र मोदींच्या टीमने केला. इतर पक्ष सोशल मीडियाच्या वापराबद्दल अजूनही अज्ञानात होते, बेफिकीर होते म्हणा. 2014च्या निवडणुकीमध्ये या सोशल मीडिया हत्याराचा सगळ्यात प्रभावी वापर हा नरेंद्र मोदी आणि त्यांच्या भाजपने केला. काँग्रेस पक्ष याबाबत अंधारात होता असं म्हणता येणार नाही, कारण काँग्रेस पक्षाकडे सुद्धा काही तज्ज्ञ होते, पण ते सोशल मीडिया स्ट्रॅटेजी किंवा सोशल मीडियाची रणनीती प्रचाराची राबवू शकले नव्हते. इतर पक्ष तर यापासून दूर होते, पण 2014च्या निवडणुकीमध्ये आणि 2019च्या निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठा फरक म्हणजे आता सोशल मीडियावर केवळ भारतीय जनता पक्षाचं प्रभुत्व राहिलेलं नाही. काँग्रेसची केंद्रीय सोशल मीडियाची टीम आहे तीसुद्धा आता प्रभावी झालेली आहे. नरेंद्र मोदी ज्याप्रमाणे रोज ट्विट करतात त्याप्रमाणे आता राहुल गांधींची टीमही करते. अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाची सोशल मीडिया टीम तर पूर्वीपासूनच चर्चेमध्ये होती, त्यांचं कामही प्रभावी होतं. त्याचप्रमाणे आता ममता बॅनर्जींची तृणमूल काँग्रेस असो किंवा अगदी मायावतीसुद्धा, बहुजन समाज पक्षाचे नेते मायावतीसुद्धा सोशल मीडियावर आलेले आहेत. त्यामुळे आता ज्याला लेवल प्लेइंग फील्ड म्हणता येईल, सर्वांना या सोशल मीडियावर समान संधी आहे. जो त्याचा प्रभावी उपयोग करेल त्याचा प्रभाव पडेल असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे सोशल मीडियाच्या बाबतीतसुद्धा निवडणूक आयोगाने यावेळेला नियम बनवलेले आहेत, त्याच्यावर काही निर्बंध गाठलेले आहेत. आणि काल निवडणूक आयुक्तांनी स्पष्टपणे सांगितलं की फेसबुक आणि ट्विटर या सोशल मीडिया साईट्सनी त्यांना सहकार्य करायचं कबूल केलेलं आहे. अत्यंत आक्षेपार्ह पद्धतीने जाहिरात करता येणार नाही एखाद्या पक्षाला सोशल मीडियावर, मतदानाच्या दिवशी प्रचार करता येणार नाही जो आजपर्यंत काही नियम नसल्यामुळे केला जात होता, पण यावर्षी त्याच्यावर नियंत्रण येईल, निर्बंध येतील. जे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट आहे, ज्याला आदर्श आचारसंहिता म्हणतात, ती काल निवडणुकीची घोषणा होताच लागू झालेली आहे. आणि हे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट, आदर्श आचारसंहिता, ही सोशल मीडियाला सुद्धा लागू होणार आहे. त्यामुळे यावर्षी भारतीय जनता पक्ष सोशल मीडियाचा गैरवापर करतोय अशी तक्रार इतर पक्षांना करता येणार नाही. जर गैरवापर केला तर
त्याची दखल निवडणूक आयोग घेऊ शकेल. त्यांनी फेसबुकला आणि ट्विटरला सुद्धा कामाला लावलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निवडणूक आयोगाने एक आता असं ॲप काढलेलं आहे की ज्या ॲपवरून आचारसंहिता भंगाची तक्रार तुम्ही थेट करू शकता. एखादा फोटो, एखादा फुटेज थेट निवडणूक आयोगाला पाठवू शकता. त्यामुळे या निवडणुकीत निवडणूक आयोग सुद्धा गेल्या वेळेपेक्षा काही प्रमाणात अधिक आधुनिक झाला असं म्हणायला हरकत नाही. आणखी एक महत्त्वाची गोष्ट की जे उमेदवार ज्या उमेदवारांची पार्श्वभूमी ही गुन्हेगारीची आहे त्यांना आपला क्रिमिनल रेकॉर्ड यावेळेला जाहीर करावा लागणार आहे. आपल्या अर्जामध्ये, निवडणूक अर्जामध्ये ते आपल्यावर कोणते गुन्हे आहेत हे पूर्वी लिहित होते, पण यावेळेला निवडणूक आयोगाने सर्व पक्षांना आणि उमेदवारांना सांगितलेलं आहे की आपल्यावर जे गुन्हे आहेत त्याची जाहिरात तुम्ही करणं आवश्यक आहे. किती उमेदवार पाळतात, जो पाळत नाही त्यावर आयोग कोणती कारवाई करतो हे पाहावं लागेल. मात्र आयोगाने यावेळेला हे सगळं नीट राबवायचं ठरवलंय, अंमलबजावणी करायचं ठरवलंय, त्यासाठी तज्ज्ञांची समितीही नेमलेली आहे. आणि या निवडणुकीचं एक वैशिष्ट्य म्हणजे पुलवामामधल्या अतिरेकी हल्ल्यानंतर आणि बालाकोटमध्ये भारतीय हवाई दलाने जो बॉम्ब हल्ला केला त्यानंतर पुलवामा आणि बालाकोट आणि भारतीय सैन्याचा वापर या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर होईल, विशेषतः सत्ताधारी भाजपकडून होईल अशी अपेक्षा होती. मात्र निवडणूक आयोगाने पूर्वीचीच आपली आचारसंहिता पुन्हा एकदा लोकांच्या लक्षात आणून दिलेली आहे, राजकीय पक्षांच्या लक्षात आणून दिली आहे. तसं पत्रक त्यांनी ही निवडणूक जाहीर करण्यापूर्वीच काढलेलं होतं 2 दिवस आधी, आणि हे सांगितलं होतं अशा प्रकारे जवानांचे फोटो किंवा अभिनंदन, विंग कमांडर अभिनंदन जो पाकिस्तानमध्ये ज्याचं विमान पडलं, जो अटकेत होता आणि जो परत आला, त्याचे फोटो पक्षांच्या प्रचार फलकावर लावायला निवडणूक आयोगाने बंदी केली आहे. कोणत्याही प्रकारे लष्कराचा वापर निवडणूक प्रचारात करू नये असं त्यांचं म्हणणं आहे. पुन्हा एकदा, किती लोक हे बंधन पाळतात, भारतीय जनता पक्ष पाळतो का, विरोधक याचं काय करतात, हे सगळं बघावं लागेल. कारण कितीही तुम्ही आचारसंहिता ठरवलीत तरी तिची अंमलबजावणी कशी होते यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून राहतात. मित्र, मला तुम्हाला सांगायचं आहे की ही निवडणूक कशासाठी महत्त्वाची आहे. 2014 निवडणूक कशासाठी महत्त्वाची होती की मनमोहन सिंग यांचं सरकार 2G असेल, कोळसा घोटाळा असेल, या भ्रष्टाचाराच्या आरोपामध्ये पूर्णपणे फसलेलं होतं, भ्रष्टाचाराच्या दलदलीतच फसलेलं होतं असं म्हणा, आणि या सरकारवरचा लोकांचा विश्वास उडालेला होता. भारतीय जनता पक्षाने बरोबर याच वेळी म्हणजे सप्टेंबर 2013 नरेंद्र मोदींना प्रोजेक्ट करायला सुरुवात केली आणि एक स्ट्रॉंग लीडर, एक ताकदवान नेता अशी त्यांची प्रतिमा पुढे आली. नरेंद्र मोदींची खुबी की त्यांनी आधुनिक राजकारणातल्या सगळ्या क्लुप्त्या 2014 निवडणुकीमध्ये वापरल्या. मनमोहन सिंग यांच्या तुलनेत आपली मजबूत नेता ही प्रतिमा उभी करण्यात त्यांना यश आलं. त्यांनी भरमसाठ आश्वासनं दिली शेतीपासून अर्थव्यवस्थेपर्यंत, आणि जे जे UPA सरकार, मनमोहन सिंग सरकार करू शकलं नाही ते आपण करणार अशी आशा लोकांच्या मनात निर्माण केली. आणि तुम्हाला माहिती आहे याचा परिणाम असा झाला की अनेक वर्षानंतर एका पक्षाला, म्हणजे 1985 निवडणुकीनंतर 2014 निवडणुकीनंतर पर्यंत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं. 2014 निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींनी एवढा विश्वास लोकांच्या मनात निर्माण केला की भारतीय जनता पक्षाला 282 जागा मिळाल्या. एनडीएतले इतर पक्ष पकडून या जागांची संख्या, म्हणजे त्यांच्या पाठीराखांची, समर्थकांची संख्या 300 वर गेली, आणि अर्थातच त्यांनी सरकार बनवलं. हा इतिहास सर्वांनाच माहिती आहे. पण ही निवडणूक कशासाठी महत्त्वाची आहे, म्हणजे मी तुम्हाला सांगतो की ह्या निवडणुकीबद्दल मी बोलतोच, पण त्याआधी तुम्हाला सांगतो या देशातली प्रत्येक निवडणूक काहीतरी पार्श्वभूमी घेऊन येते, काहीतरी महत्त्वाची कारणं, महत्त्वाचे मुद्दे घेऊन येते. 1952 पहिली निवडणूक असं म्हटलं जातं, पण खरं तर त्या निवडणुकीमध्ये पहिलं जे मतदान झालं होतं ते 1951 झालं होतं. 1952 या निवडणुकीचं सर्व मतदान पूर्ण झालं आणि निवडणुकीचा निकाल लागला म्हणून ती 52 निवडणूक असं म्हटलं जातं. ही जी 1952 निवडणूक म्हणजे पहिली या देशातली, स्वतंत्र भारतातली पहिली जी निवडणूक आहे, ही अर्थातच स्वातंत्र्य मिळालेलं होतं त्यामुळे ती भावना लोकांच्या मनात होती. नेहरू प्रचंड लोकप्रिय होते, काँग्रेस काहीतरी वेगळं करेल असा विश्वास होता, त्यामुळे त्या सगळ्या लाटेमध्ये नेहरूंच्या काँग्रेसला
प्रचंड यश मिळालं आणि विरोधकांचा धुव्वा उडाला. 1957 ची निवडणूक नेहरूंना प्रश्न विचारण्याची होती, तरीसुद्धा काँग्रेसचं यश विरोधक रोखू शकले नाही. नेहरूंच्या भोवती अनेक वाद निर्माण झाले होते. नेहरूंच्या कारभाराविषयी डॉक्टर लोहियांसारख्या नेत्यांनी अनेक आक्षेप घेतले होते. देशाच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या प्रश्नांवर असंतोष तयार होत होता. या पार्श्वभूमीवर 1957 निवडणुकीत नेहरूंची लोकप्रियता काहीशी उतरणीला लागली होती. त्या काळामध्ये 1957 लोक असंही म्हणत होते की आता जवाहरलाल नेहरूंनी देशाच्या पायाभरणीचं आपलं काम पूर्ण केलेलं आहे, त्यांनी आता निवृत्त व्हायला पाहिजे. परंतु नेहरू काही निवृत्त झाले नाहीत. पुन्हा एकदा नेहरूंच्या काँग्रेस पक्षाला घवघवीत यश मिळालं. विरोधकांनी टीकेची धार अगदी तिखट केली असली तरी विरोधकांना संख्येमध्ये यश मिळालं नाही. पुन्हा एकदा नेहरूंवर लोकांनी विश्वास दाखवला. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे 1962 निवडणूक आणि 1967 नेहरूंचं निधन झालं. 1962 काँग्रेस पक्षाला यश मिळालं कारण विरोधकांमध्ये एकजूट नव्हती. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर डॉक्टर राम मनोहर लोहियांनी बिगर काँग्रेसवादाचा सिद्धांत मांडला आणि या सिद्धांताला पहिलं यश मिळालं 1967 निवडणुकीमध्ये. बघा, जर काँग्रेसच्या विरोधामध्ये विरोधी पक्ष एकत्र आले नाहीत तर त्यांना यश मिळू शकत नाही, हा तो बिगर काँग्रेसवादाचा सिद्धांत होता. यामध्ये वेगवेगळी विचारसरणी असलेले पक्ष होते, म्हणजे समाजवादी पक्ष होता, यामध्ये स्वतंत्र पक्ष होता, यामध्ये जनसंघ होता, असे वेगवेगळे पक्ष होते. भारतीय लोकदल चरणसिंगाचं ते सुद्धा यामध्ये होतं. त्यामुळे 1967 निवडणुकीमध्ये विरोधकांची एकजूट तर झालीच, त्यांच्या मोठ्या प्रमाणावर जागा निवडून आल्या, पण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उत्तर भारतातल्या अनेक राज्यांमध्ये संयुक्त विधायक दल म्हणजे विरोधकांचे एकजुटीचं सरकार आलं. ही सरकारं पुढे टिकली नाहीत, काही केंद्राने बरखास्त केली. हा भाग मुद्दा, हा भाग वेगळा. मात्र विरोधकांना या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच मोठं यश चाखायला मिळालं 1967. काँग्रेसची लोकप्रियता प्रचंड घसरलेली होती. नेहरू गेलेले होते, तुम्ही लक्षात घ्या. आणि या पार्श्वभूमीवर विरोधकांची आगेकूच सुरू झालेली होती. मात्र इंदिरा गांधी पंतप्रधान बनल्या. 71 निवडणुकीत इंदिरा गांधींना कोणताही पर्याय विरोधकांना देता आला नाही. बडी आघाडी विरोधकांनी केली होती, तुम्ही लक्षात घ्या. सर्व छोटे छोटे विरोधी पक्ष एकत्र झाले होते. संघटना काँग्रेस त्याच्यामध्ये होती कारण मधल्या काळामध्ये काँग्रेस फुटली होती. काँग्रेसमधले जे बुजुर्ग नेते होते, मोरारजी देसाई, निजिलन गुप्पा, वेगळे झाले होते. त्यांनी संघटना काँग्रेस स्थापन केली होती. ही संघटना काँग्रेस या बडी आघाडीमध्ये होती. समाजवादी पक्ष होता, जनसंघ होता. परंतु 1971 निवडणुकीत बँक राष्ट्रीयकरण आणि इतर अशा कठोर निर्णयांच्या पार्श्वभूमीवर इंदिरा गांधींनी गरिबांची तारणहार ही आपली प्रतिमा उभी केली. गरिबी हटाव ही त्यांची घोषणा होती. विरोधकांना उद्देशून त्या म्हणायच्या की वो कहते है इंदिरा हटाव, मैं कहती हूँ गरिबी हटाव, ही त्यांची घोषणा होती. गरिबी हटावच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर आणि गरिबांच्या मनामध्ये इंदिरा गांधींविषयी जी आपुलकी निर्माण झाली होती, त्या आपुलकीचा पूर्णपणे राजकीय फायदा घेत 1971 निवडणूक इंदिरा गांधींनी जिंकली. अतिशय मोठ्या बहुमताने जिंकली आणि विरोधक अक्षरशः नेस्तनाबूत झाले. 71 निवडणुकीनंतर खरं तर 76 निवडणूक व्हायला पाहिजे होती, पण त्याआधीच 75 26 जून 1975 इंदिरा गांधींनी या देशातल्या मूलभूत अधिकाराचं हनन करत आणीबाणी लावली. निवडणूक पुढे ढकलली. मात्र या देशातल्या जनतेचं भाग्य एवढं मोठं की इंदिरा गांधींना त्यांच्या गुप्तहेरांनी असा सल्ला दिला, आता तुम्ही निवडणूक घेतलीत तर निवडून याल तुम्ही. म्हणून इंदिरा गांधींनी पुन्हा वातावरण शिथिल केलं, नियम शिथिल केले आणि 1977 मार्चमध्ये लोकसभेची निवडणूक झाली. अर्थातच जनतेच्या मनामध्ये आणीबाणीबद्दल आणि इंदिरा गांधीबद्दल जो असंतोष होता तो उफाळून आला आणि इंदिरा गांधींचा सपशेल पराभव झाला 1977. मी हे तुम्हाला अशासाठी सांगतो 1952 कारण प्रत्येक निवडणुकीत काहीतरी महत्वाचा मुद्दा होता. 71 निवडणुकीत गरिबी हटावचा मुद्दा होता, 77 निवडणुकीमध्ये इंदिरा हटावचा मुद्दा होता कारण इंदिरा गांधींनी हुकुमशाही लादलेली होती. त्यानंतर 80 निवडणुकीच्या वेळेला जनता पक्षाच्या सरकारची धुळधाण झाली होती, त्यामुळे इंदिरा गांधींना परत आणा हा मुद्दा होता. इंदिरा गांधी परत आल्या. 1985 निवडणुकीत तुम्हाला माहिती आहे इंदिरा गांधींचा खून झाला होता, त्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक झाली आणि अक्षरशः राजीव गांधी
जे इंदिरा गांधींचे वारसदार म्हणून पुढे आले आणि पंतप्रधान बनले इंदिरा गांधींच्या खुनानंतर, त्यांना 400 अधिक जागा मिळाल्या. लक्षात घ्या भावनेची लाट काय असते. इंदिरा गांधींचा खून झाला आणि लोकांच्या मनामध्ये इंदिरा गांधींविषयी जे प्रेम होतं ते इतकं उफाळून आलं की 400 अधिक जागा राजीव गांधींनी जिंकल्या 1985 निवडणुकीनंतर. पण त्यानंतर राजीव गांधी जे त्यांनी जो राज्यकारभार केला सुरुवातीला त्यांचं खूप कौतुक झालं. त्यांनी कॉम्प्युटर आणला, त्यांनी आधुनिकीकरण केलं, पण ते बोफोर्सच्या घोटाळ्याच्या चर्चेमध्ये आणि एकूण आरोपांमध्ये इतके फसले की नंतरच्या निवडणुकीत त्यांचा सपशेल पराभव झाला. आणि व्ही पी सिंग ज्यांनी राजीव गांधींविरुद्ध बंड केलं होतं त्यांच्या जनता दलाचं सरकार पुढच्या निवडणुकीमध्ये आलं. हे सरकार काही फार टिकलं नाही. नंतर पुन्हा चंद्रशेखर पंतप्रधान झाले आणि मधल्या काळामध्ये त्या राजीव गांधींचा खून झाला. आणि राजीव गांधींचा खून जेव्हा झाला त्यामध्ये देशा अर्ध्या देशातली निवडणूक पार पडली होती आणि अर्ध्या मतदारसंघामध्ये राजीव गांधींच्या खुनानंतर निवडणूक झाली. त्यामुळे 1991 काँग्रेसला 244 जागा मिळाल्या. पूर्ण बहुमत मिळालं नाही, 244 जागा मिळाल्या. राजीव गांधींच्या खुनामुळे जी सहानुभूतीची लाट निर्माण झाली त्यामुळे काँग्रेसला मतदानाच्या उत्तरार्धामध्ये निवडणुकीच्या उत्तरार्धामध्ये मोठं यश मिळालं. विशेषतः दक्षिणेमध्ये मोठं यश मिळालं. 1991 अर्थातच नरसिंहराव पंतप्रधान झाले. नरसिंहराव आणि शरद पवार तुम्हाला आठवत असेल मोठी स्पर्धा होती, पण नरसिंहरावच या स्पर्धेमध्ये जिंकले, ते पंतप्रधान झाले. त्यानंतर आर्थिक उदारीकरणाचं धोरण त्यांनी डॉक्टर मनमोहन सिंग त्यावेळेला अर्थमंत्री होते मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली राबवलं. त्यानंतर पुन्हा निवडणूक आली 96. मग सगळा इतिहास तुम्हाला माहिती आहे. देवेगौडा गुजराल थोडा थोडा काळ हे पंतप्रधान राहिले. वाजपेयींचं आधी 13 दिवसांचं सरकार, मग 13 महिन्यांचं सरकार आणि तिसऱ्या वेळा वाजपेयी जे निवडून आले 1999, ते तुम्हाला माहिती आहे कारगिल युद्धानंतर वाजपेयी निवडून आले. पण त्यांच्या पक्षाला भाजपला पूर्ण बहुमत नाही मिळालं. त्यांना NDA बनवावं लागलं. ज्या NDAचे कन्व्हिनर जॉर्ज फर्नांडिस होते आणि आपल्या मित्रपक्षांच्या साथीने 1999 त्यांचं सरकार स्थापन झालं. 1999-2004-2004 निवडणूक शायनिंग इंडियाची निवडणूक म्हणून ओळखली जाते. वाजपेयींना पर्याय नव्हता, काँग्रेस पक्षाकडे उमेदवार नव्हता. सोनिया गांधी 1999 म्हणजे 5 वर्षापूर्वीच राजकारणात आल्या होत्या. त्यामुळे वाजपेयी पुन्हा जिंकणार असं वाटत असतानाच दक्षिणेने मोठा दगा दिला आणि भारतीय जनता पक्ष किंवा NDA वाजपेयींचा NDA ला पराभव पचवावा लागला. त्यावेळेला वाजपेयींच्या सगळ्या प्रचाराची कमान ही प्रमोद महाजन यांच्या हातात होती. जेव्हा लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले तेव्हा प्रमोद महाजन साधारण 11 टेलिव्हिजनवर आले आणि त्यांनी सांगितलं आम्हाला पराभव मान्य आहे, या पराभवाची जबाबदारी प्रचार यंत्रणेचा प्रमुख म्हणून मी स्वतः घेतो असं त्यांनी सांगितलं 2004. म्हणजे अशा प्रकारे कोणतीही अपेक्षा नसताना वाजपेयी सरकारचा वाजपेयींच्या NDAचा पराभव झाला. आणि पुन्हा एकदा UPAचं सरकार, काँग्रेसच्या नेतृत्वाखाली UPAचं सरकार स्थापन झालं. काँग्रेसला पुरेशा जागा मिळाल्या नव्हत्या तरीसुद्धा ते सरकार स्थापन झालं. सोनिया गांधींनी पंतप्रधान व्हायला नकार दिला आणि मनमोहन सिंग पंतप्रधान झाले. तुम्हाला हे सगळं माहिती आहे. 2009 निवडणुका आहेत. 2004 आपण 2009 निवडणुका अणुकराच्या पार्श्वभूमीवर झाल्या. मुंबईवर हल्लाही झाला होता पण अणुकराच्या पार्श्वभूमीवर मनमोहन सिंग यांनी 2009 निवडणुका जिंकल्या. त्यावेळेला डाव्यांनी 2004-9 या काळात जो मनमोहन सिंग सरकारला पाठिंबा दिला होता तो काढून घेतला. 2009 मात्र मनमोहन सिंग सरकारचा गाडा काही नीट चालला नाही. 2G असेल, कोळसा घोटाळा असेल, एका पाठोपाठ एक भ्रष्टाचाराचे आरोप या सरकारवर झाले. अण्णा हजारेंचं आंदोलन उभं राहिलं, अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवालांचं. 2011-2014 हा जो काळ आहे तो पूर्ण काळ बचावात्मक परिपवित्र्यात होते मनमोहन सिंग आणि त्यांचं सरकार. याचा मोठा फायदा भाजपने आणि नरेंद्र मोदींनी घेतला, मी मगाशी सांगितलं. आणि 2014 ते मोठ्या बहुमताने निवडून आले. मी हा सगळा इतिहास अशासाठी सांगतोय की प्रत्येक निवडणुकीमध्ये त्या निवडणुकीचा चेहरा असलेला एक नेता महत्वाचा होता आणि मुद्दाही महत्वाचा होता. पहिल्यांदा नेहरू महत्वाचे होते, मग इंदिरा गांधी महत्वाच्या झाल्या,
मग तुम्हाला माहिती आहे इंदिरा गांधींचा खून झाल्यानंतर काय काय झालं. 1985 ते 2014 हा जो काळ आहे, या सगळ्या काळामध्ये देशामध्ये कोणीही प्रभावी नेता, प्रबळ नेता, स्ट्रॉंग लीडर उपलब्ध नव्हता. म्हणून जनतेनी कोणत्याही पक्षाला बहुमत दिलं नाही असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 2014 मात्र मोदींना ते दिलं आणि 2019 निवडणूक ही माझ्या मते मोदी सरकारच्या कामगिरीची परीक्षा आहे. मोदी सरकारच्या कामगिरीची परीक्षा अशासाठी आहे की 2014 जेव्हा मोदी निवडून आले तेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. गुजरात सारख्या राज्यामध्ये, छोट्या राज्यामध्ये मुख्यमंत्रीपद सांभाळणं आणि देशाचं पंतप्रधानपद सांभाळणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मोदींनी अनेक आश्वासन दिली होती, शेतकऱ्यांना हमीभाव देण्याचं आश्वासन होतं, नवीन नोकऱ्या निर्माण करण्याचं आश्वासन होतं, आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताची प्रतिष्ठा वाढवण्याचं आश्वासन होतं. मला इतकंच म्हणायचं आहे की या सगळ्याची कसोटी या निवडणुकीत लागणार आहे. मोदींवर अनेक आरोपही झाले. या स्वतंत्र भारताच्या इतिहासातला सगळ्यात खोटारडा पंतप्रधान असल्याचा आरोपसुद्धा मोदींवर झाला. मोदी निवडणूक प्रचारात खोटं बोलले, मोदी सत्ता राबवताना खोटं बोलले. अगदी काल परवापर्यंत, या बालाकोटच्या हवाई हल्ल्यापर्यंत पंतप्रधान मोदी खोटं बोलले, हा आरोप विरोधकांनी केला आहे. रफेलबद्दल आरोप झाला, शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप झाला, कोणतंही आश्वासन पूर्ण केलं नाही हा आरोप झाला. 15 लाख रुपये काळा पैसा वसूल करून 15 लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यामध्ये टाकू शकतो असं आश्वासन मोदींनी दिलं होतं, ते आश्वासन काही त्यांनी पूर्ण केलं नाही. त्यामुळे या सगळी जी आश्वासनं मोदींनी दिली त्याची परीक्षा आहे या मतदानामध्ये. एकच गोष्ट इथे सांगायला हवी की नेमकं काय होईल, कोण बाजी मारणार, हा प्रश्न आपल्या मनात असतो. पुलवामा आणि बालाकोटच्या हल्ल्यानंतर जे जे सर्वे सगळे झालेले आहेत त्यामध्ये मोदींची लोकप्रियता वाढलेली दिसते. ज्या भारतीय जनता पक्षाला 282 तर सोडाच पण 200 जागा मिळतील की नाही ही शंका होती, तो भाजप 264 पर्यंत, भाजप आणि मित्रपक्ष, फक्त भाजप नाही, भाजपला 220 जागा मिळू शकतात आणि मित्रपक्षासोबत तो 264 पर्यंत जाऊ शकतो असं सगळे सर्वे दाखवत आहेत. मोदींची लोकप्रियता वाढलेली दिसते. मग काय होणार या निवडणुकीत, हा प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे. विरोधी पक्ष पुलवामा आणि बालाकोट नंतर थोडेसे संत झालेले दिसतात, बचावात्मक पवित्र्यात दिसतात. भारतीय जनता पक्ष आक्रमक झालाय, मोदी हा कसे स्ट्रॉंग लीडर आहे, प्रबळ नेता आहे हे त्याचे नेते सांगतायत. आम्ही पाकिस्तानला धडा शिकवला असं म्हणतायत. एकूणच या युद्धखोर वातावरणाचा फायदा उठवण्याचा प्रयत्न भाजपचा चाललेला आहे. या पार्श्वभूमीवर तुमच्या सगळ्यांच्या मनात असेल की कोण बाजी मारणार. मी तुम्हाला आधी, ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी आजच एक लेख लिहिला आहे, त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की आज घडीला राजकारणामध्ये आजच्याबद्दल बोलावं लागतं. 4 दिवसानंतर, 5 दिवसानंतर, 10 दिवसानंतर, 40 दिवसानंतर सगळं बदलतं. निवडणूक काल जाहीर झालेली आहे, अजून 2 महिने, 23 मेला निकाल लागणार आहे. त्यामुळे आज 11 तारीख आहे, 11 मार्च आहे, 11 एप्रिलला पहिलं मतदान होईल, 23 मेला निकाल लागतील, म्हणजे 2 महिन्याहून अधिक काळ अजून शिल्लक आहे. त्यामुळे 23 मेला काय होईल हे आज नाही सांगू शकत, पण आज काय होईल हे आपण सांगू शकतो. म्हणून मी तुम्हाला एका लेखाचा दाखला देणार आहे जो ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी आजच लिहिलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मोदी हे आजच्या घडीला या निवडणुकीमध्ये आघाडीवर आहेत. माझं काहीही मत असलं मोदींबद्दल किंवा राजदीप सरदेसाईंचं काहीही मत असलं, मोदींनी लोकशाही संस्था धोक्यात आणल्या, मोदींनी लोकांची फसवणूक केली, मोदींनी शेतकऱ्यांना जे कबूल केलं होतं ते आश्वासन दिलं नाही, तरीसुद्धा हे आमचं मत वेगळं आणि प्रत्यक्ष मैदानात काय घडतं याचं विश्लेषण वेगळं. त्या विश्लेषणानुसार राजदीप सरदेसाई असं म्हणतात की मोदी आघाडीवर आहेत याची 10 कारणं आहेत. पहिलं कारण बघा काय आहे. पहिलं कारण हे आहे की आजच्या निवडणुकांमध्ये, आधुनिक काळातल्या निवडणुकांमध्ये पैसा, यंत्रणा आणि माध्यमं खूप महत्त्वाची असतात.
आणि गेल्या 5 वर्षाचा जर आपण अनुभव घेतला तर पैसा भारतीय जनता पक्षाकडे आहे, यंत्रणा भारतीय जनता पक्षाकडे आहे आणि बहुसंख्य माध्यम सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या कच्छपी लागलेली आहेत. या तिघांचा उत्तम वापर कसा करायचा हे भाजपला कळतं विरोधकांपेक्षा. काँग्रेसवाले असं म्हणतात आमच्याकडे पैसा नाही, आणि जे खरं आहे काँग्रेस पक्षाकडे पैसा नाही. म्हणजे गंमत अशी आहे, काँग्रेस पक्षाचे नेते श्रीमंत आहेत सगळे, त्यांच्याकडे कोट्यवधी रुपये आहेत, पण खिशातून कोणी पैसाच बाहेर काढत नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षावर गरीब होण्याची आणि पैसा नसण्याची पाळी आलेली आहे. साहजिकच भाजपच्या तुलनेमध्ये काँग्रेस आणि इतर विरोधकांकडे पैसा खूप कमी आहे. भाजपनी गेल्या महिनाभरात किंवा गेल्या 15 दिवसात वृत्तपत्रांना टेलिव्हिजन चॅनलला किती जाहिराती दिल्या ते तुम्ही बघा. म्हणजे भाजपनी या सर्व माध्यमांना किती महसूल दिला हे तुमच्या लक्षात येईल. एवढा महसूल जर माध्यमांना मिळाला तर ते भाजपला निश्चितपणे अनुकूल असणार हे सांगायला काही मोठ्या पंडिताची गरज नाही, हे कोणी सांगू शकतो. पैसे घेतलेले आहेत 3, 4, 5, 10, 15 कोटी, त्यामुळे माध्यम भाजपला फेवर करणार हा आरोप केला जातो. त्यामुळेच रवीश कुमार यांनी असं आवाहन केलं की ही जी माध्यमं आहेत, गोदी माध्यमं, गोदी मीडिया जो मोदींच्या पाठी जातो तो तुम्ही पुढचे 2.5 महिने बघू नका असं त्यांनी आवाहन केलं. मुद्दा असा आहे की पहिला मुद्दा असा आहे की मनी मशीन आणि मीडिया या तिन्ही गोष्टी या भाजपच्या बाजूच्या आहेत. नंबर 2, आजही नरेंद्र मोदी हे देशातले सगळ्यात लोकप्रिय नेते आहेत. पुलवामापूर्वी त्यांची लोकप्रियता खाली गेली होती, लक्षात घ्या त्यांची लोकप्रियता खाली गेली होती, पण पुलवामा आणि बालाकोट नंतर ती लोकप्रियता पुन्हा उसळी मारून वर आलेली आहे. आज नरेंद्र मोदींची लोकप्रियता काही सर्वेमध्ये 55% पोहोचलेली आहे. त्याआधी मोदींची लोकप्रियता 46, 47, 48 पर्यंत खाली आली होती, ती आता 6-7% वाढली आहे. आणि राहुल गांधींची जी लोकप्रियता 35-36% पोहोचली होती ती पुन्हा एकदा 33% आलेली आहे. एवढा फरक झालाय. म्हणजे आजही कोण आहे नॅशनल लीडर, कोण आहे राष्ट्रीय नेता असं म्हटलं लोकप्रिय सगळ्यात तर मोदींचं नाव घेतं. आणि भारतीय जनता पक्षाच्या प्रचारामध्ये मोदींचं नेतृत्व हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा राहणार आहे, यात काही शंका नाही. आणि विरोधकांकडे राष्ट्रीय पातळीवर असा एकही नेता नाही हे मान्य करायला पाहिजे. नंबर 3, अमित शहांचं जे कौशल्य आहे, राजदीप सरदेसाई म्हणतात की अमित शहांचं जे कौशल्य आहे निवडणूक जिंकण्याचं, निवडणुकीची यंत्रणा राबवण्याचं, प्रत्येक बूथमध्ये कार्यकर्ते उभं करण्याचं, असं कौशल्य दुसऱ्या कोणत्याही पक्षाकडे नाही. नंबर 4, काँग्रेसची अवस्था तुम्ही बघितलंय, काँग्रेसची काय अवस्था आहे. मध्ये मध्ये राहुल गांधी उत्साहात येतात, 3 विधानसभा निवडणुका मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड काँग्रेसने जिंकल्या, त्यानंतर काँग्रेसला एक उभारी आली होती, पण नंतर काँग्रेसवाले शांत झाले. मध्य प्रदेशातही काही दिसत नाही, राजस्थानातही काही दिसत नाही, छत्तीसगडमध्ये सरकारमध्ये आल्यावर बहुतेक त्यांची पोटं भरली आणि जो उत्साह त्यांना मिळाला होता, जी एनर्जी मिळाली होती 3 विधानसभा निवडणुकीतल्या विजयानंतर, ती देशभर कुठे पसरवली आहे या लोकांनी असं काही दिसलं नाही. राहुल गांधींचा जो एक आवेग होता, जो ज्या पद्धतीने ते आक्रमकपणे हल्ले करत होते ते थोडे कमी झाले. आणि पुलवामा आणि बालाकोट नंतर तर काँग्रेसने जवळजवळ माघार घेतलेली आपल्याला दिसते. त्यामुळे या परिस्थितीमध्ये भाजपने आघाडी घेतली तर काहीही आश्चर्य वाटायचं कारण नाही. राहुल गांधींच्या नेतृत्वाबद्दलही अनेक प्रश्नचिन्ह उभी केली जात आहेत. त्यांना जिंकण्याची जिद्द आहे की नाही हाही प्रश्न विचारला जातोय. 6वं कारण राजदीप सरदेसाई सांगतात की हे जे महागठबंधन म्हटलं जातं, विरोधकांचं एक गठबंधन, विरोधकांची आघाडी जी म्हटली जाते ती आहेच कुठे. निवडणूक पूर्व विरोधकांची आघाडी होईल अशी शक्यताच दिसत नाही. उत्तर प्रदेशात एक गोष्ट आहे, महाराष्ट्रात एक गोष्ट आहे, तुम्ही बघा कुठेही जा, कुठेही विरोधकांची आघाडी मोठ्या प्रमाणावर झालेली नाहीये. उत्तर प्रदेशामध्ये समाजवादी पक्ष आणि बसप एकत्र आलेले आहेत, काँग्रेस बाहेर आहे. कलकत्त्यामध्ये म्हणजे पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांचं काही आघाडी किंवा गठबंधन झालेलं नाहीये. महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचं गठबंधन झालं, प्रकाश आंबेडकर बाहेर आहेत. अशी स्थिती तुम्हाला प्रत्येक राज्यात दिसेल. काँग्रेसने आघाडी करण्याबाबत भाजपसारखी फ्लेक्झिबिलिटी दाखवलेली नाही आहे असं राजीव सरदेसाई म्हणतात आणि असं बहुसंख्य पत्रकारांचं म्हणणं आहे. ज्या पद्धतीने भाजपने आघाडी केल्या, अहंकार असून, नाराजी असून सुद्धा
शिवसेनेबद्दल शिवसेनेबरोबर जाऊन थोडीशी दुय्यम भूमिका घेऊन शिवसेनेला चुस्कारून ज्या पद्धतीने त्यांनी आघाडी केली तसंच ते बिहारमध्ये जाऊन त्यांनी नितीशकुमारचं मन जिंकलं. इतर ठिकाणी छोटे छोटे जे पार्टनर्स आहेत त्यांनाही त्यांनी खुश ठेवलं. रामविलास पासवान यांच्यासारखा छोटा पक्ष असूनही त्यांनी त्यांना विचारात घेऊन 4 जागा दिल्या. हे जे भाजपचं कौशल्य आहे ते काँग्रेसकडे काही दिसत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. उत्तर प्रदेशात नेमकं काय होणार यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. राजदीप सरदेसाई असं म्हणतात, त्यांचं आठवं कारण हे आहे की उत्तर प्रदेशामध्ये अजून भारतीय जनता पक्ष पूर्णपणे हरेल अशी चिन्ह दिसत नाहीयेत. नवं कारण पुलवामा बालाकोट एअर स्ट्राईक, पुलवामातला अतिरेकी हल्ला बालाकोट एअर स्ट्राईक हे आहे, त्यामुळे एक जो युद्धज्वर पसरला आहे. मी गेल्या वेळेला जो व्हिडिओ केला त्यामध्ये हेच बोललो होतो, जो युद्धज्वर पसरला आहे यामुळे भाजपला अर्थातच फायदा होतोय. आणि दहावं कारण हे आहे की नवीन जे 1.5 कोटी मतदार आपण म्हणतो त्यामध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मतदान करणारे किती आहेत. तरुण मतदार गेल्या वेळेला 2014 निवडणुकीमध्ये मोदी बरोबर होते, त्यांना आपल्या बरोबर घेण्यात विरोधकांना काही यश आलं आहे का तर असं काही दिसत नाही. त्यामुळे एकूण ॲडव्हान्टेज मोदी अशी अवस्था आहे असं राजदीप सरदेसाई यांचं म्हणणं आहे. अर्थातच हे काल मी ट्विटही केलं होतं, त्यांनी तोच मुद्दा लिहिलेला आहे की तरीसुद्धा एक सावधगिरीची सूचना की 2004 निवडणुकीमध्ये अटल बिहारी वाजपेयी यांना कोणतीही स्पर्धा नसताना शायनिंग इंडियाचा मोठा प्रचार असताना सुद्धा ते निवडणूक जिंकू शकले नव्हते. दक्षिणेतल्या 2 राज्यांनी आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू यांनी मोठा फरक घडवला होता. तसं यावेळेला जर एका राज्यांनी किंवा युपीनी घडवलं किंवा आणखीन कोणत्या राज्यांनी घडवलं तर मात्र मोदींची ही आघाडी आहे त्याच्यामध्ये बिघाडी येऊ शकते अशी सावधगिरीची सूचना सुद्धा त्यांनी दिलेली आहे. मला हे विश्लेषण पूर्णपणे पटतं. या क्षणाला आजच्या दिवशी 11 मार्च 2019 या दिवशी भारतीय जनता पक्षाला आघाडी आहे, मोदींना आघाडी आहे. मी गेल्या व्हिडिओमध्ये सुद्धा हेच सांगत होतो, तुम्ही लक्षात घ्या, पुलवामा बालाकोटमुळे भारतीय जनता पक्ष मोदींना आघाडी आहे कारण आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर मतदार भावनात्मक मतदान करणारे आहेत, नेत्याच्या चेहऱ्याकडे पाहून मतदान करणारे आहेत. मोदी तर भाषणामध्ये अतिशय तरबेज आहेत, त्यांची भाषणं प्रभावित असतात, त्यांचा एक चाहता वर्ग निर्माण झालेला आहे, त्यामुळे त्यांना फायदा मिळणार आजच्या दिवशी हे उघड आहे. पण हा फायदा किती आहे एक मुद्दा मी सांगू इच्छितो. 282 जागा होत्या 2014 मधल्या काळातल्या सगळ्या विश्लेषणामध्ये भाजपच्या 80 ते 100 जागा कमी होतील असं म्हटलं जात होतं. 100 म्हणजे 182 भाजप येणार होतं, अगदी 20 एक्स्ट्रा धरा म्हणजे 80 धरा, 182, 192 पर्यंत म्हणजे 200 भाजपला जागा मिळाल्या असत्या. पुलवामा आणि बालाकोट नंतर जे सर्वे झालेले ते भाजपला 220 जागा जास्त देत नाही आहे ते लक्षात घ्या. 264 पर्यंत NDA पोचणार आहे ते इतर पक्षांच्या मदतीने, म्हणजे भाजपचे जे मित्रपक्ष आहेत शिवसेना अकाली यांच्या मदतीने 264 पर्यंत पोचू शकतात. पण अजून 2 महिने आहेत. पहिल्या फेरीला 1 महिना आहे, 11 एप्रिलला पहिली फेरी होणार आहे मतदानाची आणि सर्व मतदान पूर्ण होईपर्यंत 2 महिन्याच्या काळ आहे. या काळामध्ये विरोधकांना मोठी संधी आहे. विरोधक निराश होऊन बसले, राहुल गांधी काँग्रेस यांनी कोणतेच प्रयत्न केले नाहीत, तर मोदी जिंकणार, भारतीय जनता पक्ष जिंकणार याविषयी माझ्या मनात काही शंका नाही आहे. पण विरोधकांनी मुसंडी मारली. मी गेल्या व्हिडिओमध्ये जे म्हटलं, मोदींचा जो युद्धज्वर आहे मोदींनी निर्माण केलेला त्याचा बुरखा फाडला आणि जे महत्त्वाचे मुद्दे आहेत, उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, इंडिया टुडेनी नुकताच जो बालाकोट नंतर सर्वे केला त्याच्यामध्ये सुद्धा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा बेरोजगारी आहे, बेकारी आहे. 36% लोकांनी महत्त्वाचा मुद्दा बेरोजगारी असं सांगितलेलं आहे. त्यांनी नॅशनल सिक्युरिटी असं म्हटलेलं नाही आहे. नॅशनल सिक्युरिटीला मला वाटतं 24% मतं पडलेली आहेत. त्यानंतर तिसऱ्या नंबरचा मुद्दा हा ॲग्रेरियन डिस्ट्रेस आहे, म्हणजे शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहे, शेतकऱ्याची जी दुरवस्था आहे तो मुद्दा आहे. म्हणजे अजूनही लोकांच्या मनातून बेकारीचा मुद्दा, म्हणजे एक पुलवामा झालं किंवा बालाकोट झालं म्हणून लोक बेरोजगारीला विसरले नाही आहेत, शेतकऱ्यांच्या समस्यांना विसरलेले नाही आहेत, महागाईला विसरलेले नाही आहेत किंवा चलनवाढीला विसरलेले नाही आहेत, ग्रामीण भागामध्ये रोजगाराच्या प्रश्नावरून मोठी अस्वस्थता आहे. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत
त्यावर विरोधकांनी जर फोकस केलं तर मोदींना नवं आव्हान उभं राहू शकतं. बघा, पश्चिम बंगालमध्ये एवढं सगळं होऊन सुद्धा ममता बॅनर्जी अत्यंत मजबूत अशा पायावर उभा आहेत. तृणमूल काँग्रेसच्या एक दोन जागा इकडे तिकडे होतील, पण त्यापेक्षा जास्त धक्का त्यांना भाजप देऊ शकेल असं वाटत नाही. उत्तर प्रदेशामध्ये मायावती आणि अखिलेश यादव यांची केमिस्ट्री, अरिथमॅटिक तर जमलेलं आहे, यांची केमिस्ट्री नीट जमली. म्हणजे यादवांनी दलित उमेदवारांना मतं दिली, दलित उमेदवार दलित मतदार जे आहेत त्यांनी समाजवादी पक्षाच्या उमेदवारांना जर मत दिली, मनोमिलन झालं, तर तिथे सुद्धा भाजपच्या ज्या गेल्या वेळेला 71 जागा होत्या त्याची संख्या 30 पर्यंत खाली जाऊ शकते असं तज्ज्ञ म्हणतात. म्हणजे UP असो, पश्चिम बंगाल असो, इथे आपापले बालेकिल्ले हे ज्यांना प्रादेशिक नेते म्हणतात ते सांभाळून राहतील अशी शक्यता आहे. गडबड कुठे होणार आहे? गडबड महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड इथे होणार आहे. वास्तविक राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश इथे काँग्रेसचं राज्य आहे, परंतु विधानसभा निवडणुकीनंतर फारशी हालचाल न केल्यामुळे आणि आता पुन्हा पुलवामाचा मुद्दा भाजपला मिळाल्यामुळे तिथे काँग्रेस बॅकफूटवर जाऊ शकते. आणि ही राज्य महत्वाची आहेत जिथून जिथे काँग्रेस विरुद्ध भाजप आघाडी अशी थेट लढत आहे, भाजपची आघाडी काँग्रेसची आघाडी. अशा थेट लढतीमध्ये जर काँग्रेसला मोठं यश मिळालं नाही तर मात्र गडबड होऊ शकते आणि भाजपला मित्रपक्षांच्या मदतीने धडपडत का होईना बहुमतापर्यंत जाता येऊ शकतं. ही आज 11 मार्च 2019 परिस्थिती आहे. मी दर आठवड्याला तुम्हाला ही बदलती परिस्थिती आणि या निवडणुकीतले मुद्दे सांगणार आहे. तुमच्या प्रतिसादाची अपेक्षा आहे, तुम्ही प्रतिक्रिया लिहित जा. हे व्हिडिओ जे YouTube किंवा Facebook येतात त्याच्या खाली तुम्ही प्रतिक्रिया लिहू शकता. या प्रतिक्रिया मी व्यक्तिशः निश्चितपणे वाचतोय, तुम्हाला सांगतो. शिवीगाळ मात्र करू नका, शिवीगाळ करू नका. कारण कसं आहे, देशामध्ये लोकसभा निवडणूक महत्वाची आहे. ही लोकसभा निवडणूक म्हणजे पूर्वी लोकशाहीचा उत्सव आहे असं मानलं जात होतं. आता तो लोकशाहीचा उत्सव राहिलाय की नाही याविषयी माझ्या मनात शंका आहे. हा लोकशाहीतला जुगार आहे का असं कधी कधी मला वाटतं. परंतु जे काय असेल, निवडणूक महत्वाची आहे. अजून या देशामध्ये हुकुमशाही नाही, जर लोकशाही टिकवायची असेल तर निवडणूक महत्वाची आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींनी काय केलं, काँग्रेसनी काय केलं, विरोधकांनी काय केलं हे तपासूनच आपल्याला मतदान करावं लागणार आहे. आपलं जे मत आहे ते आपण मतपेटीत टाकणार आहोत, पण जे ग्राउंडवर परिस्थिती आहे, जी वस्तुस्थिती आहे, त्याचं विश्लेषण मात्र दर आठवड्याला आपण करणार आहोत. आज 11 मार्च 2019 विश्लेषणात मी असं म्हणू शकतो की या क्षणाला सर्व देशभर भाजपला आघाडी आहे. तरीसुद्धा अजून 2 महिने शिल्लक आहे, त्यामुळे विरोधक काय करतात यावर परिस्थितीतला बदल अवलंबून राहील. धन्यवाद, भेटूया पुढच्या आठवड्यात.